आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी विधानसभा मतदारसंघात काकासाहेब पाटील यांना अनेकांचा विरोध, उमेदवारी अद्याप फायनल नाही. आमदार सौ शशिकला जोल्ले यांची भारतीय जनता पार्टी पक्षाकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या मतदारसंघाच्या दौऱ्यावरही येत आहेत. काँग्रेस पक्षाचा उमेदवार नेमका कोण याची घोषणा झालेली नाही. माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता, त्याचमुळे कदाचित अद्याप त्यांचं नाव फायनल नसावं. शिवाय या स्पर्धेत उत्तम पाटील, पंकज पाटील आणि लक्ष्मणराव चिंगळे ही नावं येत आहेत. भाजपाचा उमेदवार आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी हळदी कुंकू, प्रेरणा उत्सव हे समारंभ घेऊन लोकांशी संवाद साधला, विकास कामे श्रीफळ वाढवत कामाचा धडाका सुरू ठेवला. पण दुसऱ्या बाजूला उमेदवारी जाहीर नसल्यानं काँग्रेसवाले थंड आहेत. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विरोधात उभारणार कोण असा प्रश्न आता चर्चेत आहे. आमदार सौ शशिकला जोल्ले यांना थेट विरोध करण्याचा निर्णय माजी आमदार सुभाष जोशी यांनी घेतला आहे, तर जेडीएस आणि बहुजन समाज पार्टीनं अद्याप उमेदवार घोषित केला नाही. बाळासाहेब मलिकवाडकर यांचं नाव चर्चेत आहे, कदाचित यांच्या नावाची घोषणा झाली तर बाकी काँग्रेसला राजकीय संघर्ष दांडगा करावा लागेल. या शक्यताही काँग्रेसला पडताळून पाहाव्या लागत आहेत, त्याचमुळे कदाचित उमेदवारी घोषणा उशिरा होत आहे, पण त्यांचा परिणाम भाजप प्रचार पुढे जात आहे. महानकारी न्यूज साठी कारतगावहून रंग बनणे.